ज्ञानगंगा अभयारण्यात वन कर्मचाऱ्यावर रेती तस्करांचा हल्ला, 3 वन कर्मचारी जखमी। बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू। संरक्षित जंगलातून अवैधरित्या रेतीचा उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडून कारवाई करत असताना वन्यजीव कर्मचाऱ्यावर रेती तस्करांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे। यामध्ये 3 कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली आहे। या सर्वावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। ही घटना आज 24 सप्टेंबरच्या सकाळी 11 वाजेच्या सुमारास ज्ञानगंगा अभयारण्यातील पिंपळगाव नाथ बीठमध्ये घडली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे संरक्षित व प्रतिबंधित क्षेत्र आहे। या ठिकाणी वन्यजीव विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय जाता येत नाही। असे असले तरीही अभयारण्यातून वाहणाऱ्या नदी व नाल्यामधून अवैधरित्या रेती तस्करी केली जाते। दरम्यान वनरक्षक सिद्धेश्वर पाटील आपल्या सहकार्यासह खामगाव रेंजमधील पिंपळगाव नाथ बीटमध्ये आज शनिवारी गस्त घालीत असताना लोखंडा भागातील नदीतून काही लोक ट्रॅक्टरद्वारे रेतीचा उपसा करीत आहे अशी गोपनीय माहिती त्यांना मिळाली। त्यावरून ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता काही लोक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेती भरत असल्याचे त्यांना दिसून आले। त्यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेत पुढील कारवाई करत असतानाच कोथडी येथील युसुफ डॉन म्हणून ट्रॅक्टर मालक त्या ठिकाणी पोहोचला व त्याच्यासह इतर व्यक्तींनी लाठ्याकाठ्यांनी वन कर्मचाऱ्यावर हल्ला चढविला व ट्रॅक्टर पळवून नेले। या हल्ल्यात वनरक्षक सिद्धेश्वर कारभारी पाटील, वनमजूर ज्ञानेश्वर पुंजाजी सोनुने व ज्ञानसिंग मोहनसिंग पडवाल हे तिघे जखमी झाले। त्यांना तात्काळ बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असून या प्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच बोराखेडी पोलीस ठाण्यात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खामगाव वन परिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी दिली आहे। आज 24 सप्टेंबर 2022 रोजी ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आमचे काही कर्मचारी वनरक्षक आणि चराई पथक हे गस्तीवर असताना पिंपळगाव नाथ बीटमध्ये अभयारण्याच्या क्षेत्राच्या आतील बाजूस रेती उपसा करून आणि वृक्षांची नासधूस करून रेती ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आमचे पथक आणि तिथले वनरक्षक सिद्धेश्वर पाटील हे मोकास्थळी पोहोचले। ट्रॅक्टर आम्ही जप्त केला होता, परंतु जप्तीदरम्यान उपस्थितील काही लोकांनी इतर लोकांना फोन करून कोथळी येथील काही व्यक्ती तिथे आले आणि वनरक्षक सिद्धेश्वर पाटील आणि त्यांचे सहकारी 2 वनकामगार यांना लाटाकाठ्यांनी मारहाण केलेली आहे। जबर दुखापत झाली असल्याकारणाने दोघांनासुद्धा शासकीय रुग्णालय बुलढाणा इथे पुढील उपचाराकरता आम्ही आणलेला आहे आणि या हा जो प्रकार घडलेला आहे या निश्चितच निंदनीय आहे आणि या प्रकाराबाबत आम्ही पोलीस स्टेशन बोराखेडी येथे तक्रार देत आहोत। तसेच वन विभागाने सुद्धा वन्यजीव अधिनियम 1972 कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे।